नमस्कार मित्रांनो, एक सुंदर विचार आहे. आपल्याकडे जर एखादं घड्याळ असेल आणि ते घड्याळ जर सोन्याचं असेल तर ते खूप मौल्यवान असतं असं आपण समजतो. परंतु जर त्या घड्याळामध्ये सेलच नसेल तर त्याची किंमत शून्य होते. त्याचप्रमाणे एखादा माणूस कितीही मोठा असला किंवा तो कितीही श्रीमंत जर असेल, त्याच्याकडे जर माणुसकीच नसेल तर तो माणूस देखील शून्यच असतो. त्याच्यामुळे आपल्याकडे किती आहे, आपल्याकडे धन किती, संपत्ती किती, आपण किती श्रीमंत आहोत, यापेक्षा आपल्याकडे माणुसकी किती आहे यावर आपली श्रीमंती ठरत असते. त्यामुळे आपण नेहमी समाजात ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस समाजातील लोक आपल्या श्रीमंतीकडे नाही तर आपल्याकडे असलेल्या गुणामुळे आपल्याला ओळखत असतात. धन्यवाद.